रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचं नाणं आणि तिजोरी कूपन मोफत। ऑफर फक्त 15-20 ऑक्टोबर पर्यंत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंगाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। कुरुंदवड पोलिसांचे धाडसत्र सुरूच, अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले। कुरुंदवड पोलिसांचे धाडसत्र जोरदारपणे सुरू असून गणेशवाडीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकलाय। या कारवाईत 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत। गणेशवाडीतील जुगार अड्ड्यावर 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गणेशवाडी येथील परशुराम भुशिंगे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। या जुगाऱ्याकडून 1,07,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गणेशवाडी येथे परशुराम भुशिंगे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीवरून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला। बापू धनपाल गौरवाडे, चंद्रकांत गुरुपाद अपिने, चंद्रकांत जीवनधर कनवाडे, नाभिराज तवनाप्पा गौरवाडे, परशुराम रावसाहेब भुशिंगे, अशोक भाऊ घोरपडे, अशोक अण्णाप्पा शिरगावे, धनपाल भूपाल खोत या 8 जणांवर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांच्याकडून रोख रक्कम 14,320 रुपये, 53,500 रुपयेचे 7 मोबाईल हँडसेट, 40,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 1,07,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या घटनेची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजी फोंडे यांनी दिली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खाडगे करीत आहेत। दरम्यान कुरुंदवाड पोलिसांनी गेल्या 15 दिवसात गुटखा कारवाईबरोबर जुगार कारवाईचे सत्र सुरूच ठेवल्यामुळे अवैध व्यावसायिकांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहे। तर यावेळी मोलाची शिष्टाई व्हावी म्हणून अनेक जण धडपडत असल्याचं चित्र कुरुंदवाड पोलीस ठाण्यात पाहायला मिळालं।